असं आहे की हे जे माध्यम तुम्ही सगळे दाखवून राहिलात किंवा काही लोक दाखवून राहिलेत की शरद पवार साहेबांना NDA मध्ये येण्याचं निमंत्रण दिलं, मला असं वाटतं ही हास्यास्पद अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन आहे. मुळात मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की पवार साहेबांच्या लक्षात आलं आहे की 12 मतीची जागा ते हारतायत आणि म्हणूनच त्यांनी हे स्टेटमेंट केलं की आता 4 जून नंतर प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. याचा अर्थ काय आहे तर काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष हे हारतायत हे पवार साहेबांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांना एकत्रित व्हावं लागेल. आणि त्यांना मोदीजींनी सल्ला दिला आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये गेले तरी तुमची अवस्था तीच होणार आहे, कारण काँग्रेसही संपणारा पक्ष आहे. त्यामुळे तुम्हाला खरंच जर काही करायचं असेल तर तुम्ही शिवसेनेने एकनाथराव शिंदेंसोबतच्या शिवसेनेसोबत जावं आणि तुम्ही अजितदादांच्या NCPसोबत जावं. त्यामुळे जणू काही मोदीजींनी निमंत्रण दिलं आहे आणि मग यांचे जे भोंगे बोलत आहेत की आता हे घाबरले आहेत त्यामुळे निमंत्रण देत आहेत. स्वतः पवारसाहेबांनी सांगितलं की आम्हाला विलीन व्हावं लागेल, त्याच्यावर दिलेली प्रतिक्रिया आहे. मला असं वाटतं माध्यमांनी कुठली गोष्ट इंटरप्रिट करताना त्या ठिकाणी पूर्ण जे काही ते बोलले आहेत त्याच्या आधारावर इंटरप्रिट केलं पाहिजे. सर, हिंदी में भी बता दीजिए, जिस तरह प्रधानमंत्री मोदी जी का जो बयान था उसको लेकर काफी चर्चा शुरू हो गई महाराष्ट्र में, क्या कहना चाहेंगे? ठीक है, कोई चर्चा का सवाल नहीं है. मोदी जी ने बहुत स्पष्टता के साथ कहा है कि पवार साहब को ये ध्यान में आ गया है कि बारामती की सीट वो हार रहे हैं, इसलिए उन्होंने ये स्टेटमेंट दिया कि 4 जून के बाद जो सारी क्षेत्रीय पार्टियाँ हैं उनको कांग्रेस में विलीन होना पड़ेगा, क्योंकि वो समझ रहे हैं कि इस चुनाव में कांग्रेस की ओर उनकी हार होने वाली है. और आगे बढ़कर मोदी जी ने कहा कि चाहे वो राष्ट्रवादी जो शरद पवार जी की पार्टी हो या शिवसेना हो, उन्होंने कांग्रेस में जाने की जगह, क्योंकि कांग्रेस का भी कोई भविष्य नहीं है, उनको अगर सच में कुछ राजनीति में करना है तो शिंदे जी वाली शिवसेना के साथ और अजित पवार वाली NCP के साथ हो जाए. सर, इसके अलावा एक प्रश्न और था, नाना पटोले का बयान था कि राम मंदिर का शुद्धिकरण कराएंगे अगर इंडिया अलायंस पावर में आ जाती है, उनकी शंकराचार्य ने प्राण प्रतिष्ठान का विरोध किया था. देखिए, ये वो लोग हैं कांग्रेस पार्टी जिन्होंने भारत के सर्वोच्च न्यायालय में हलफनामा देकर भगवान राम के अस्तित्व को चैलेंज किया था, जिन्होंने हलफनामा देकर राम सेतु को भी चैलेंज किया था. ये तो सवाल पूछते थे क्या राम काल्पनिक है या सच में हुए थे. इन्होंने जानबूझकर राम मंदिर का मसला अटकाया, भटकाया और लटकाया, लेकिन प्रधानमंत्री मोदी जी ने राम मंदिर का फैसला भी कोर्ट से आने के लिए प्रयास किया और उसके बाद राम मंदिर भी बनवाया और आज राम मंदिर में प्राण प्रतिष्ठा भी हुई है. तो इसका श्रेय अगर किसी को जाता है तो मोदी जी को जाता है और जिन जिन लोगों ने राम मंदिर बनने के लिए 495 साल प्रयास किया उन सभी को ये जाता है. कांग्रेस ने तो किया ही नहीं है. इन लोगों ने तो उस समय भी विरोध किया, आज भी विरोध किया, और सबसे बड़ी बात यह है कि कांग्रेस ने राम मंदिर के प्राण प्रतिष्ठा समारोह का बहिष्कार किया है. राम को नकारने वाले, मंदिर का बहिष्कार करने वाले, मैं ऐसा मानता हूँ इनको कोई ये कहने का अधिकार नहीं है. पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की नाना पटोले यांना हिंदू धर्म आणि सनातन धर्म मान्य आहे, कारण ही तीच काँग्रेस पार्टी आहे ज्या काँग्रेस पार्टीने सुप्रीम कोर्टात ॲफिडेव्हिट देऊन, शपथपत्र देऊन रामाचं, प्रभू श्रीरामांचं अस्तित्व नाकारलं होतं, राम काल्पनिक आहेत अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. राम सेतू हा अशा प्रकारचा कुठला सेतूच नाही, हा काल्पनिक आहे अशा प्रकारे त्यांनी संभावना केली होती. आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल तर 495 वर्षानंतर जेव्हा राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली त्यावेळी त्याचाही विरोध आणि बहिष्कार या लोकांनी केला. खरं म्हणजे
माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या ठिकाणी सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये उत्तम बाजू मांडून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराचा पूर्ण मार्ग प्रशस्त करत राम मंदिराची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा देखील रामाची झालेली आहे. त्यामुळे रामविरोधी लोकांनी कितीही त्या ठिकाणी सांगितलं आम्ही शुद्धीकरण करू तरी त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही. त्यांनी पहिले स्वतःचं शुद्धीकरण केलं पाहिजे आणि सनातन धर्म हिंदू धर्म या संदर्भात आम्ही त्याला मानतो अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट दिलं पाहिजे.